आणि वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिटने चांदीचे दागिने चोरी करून स्वतःचं शोरूम टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका चोरट्याला अटक करून त्याच्याकडनं 198 किलो वजनाचे विविध प्रकारचे सुमारे 90 लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत. अनिल डागलिया यांचं जवेरी बाजार येथे बिलियन अँड ट्रेडर्स या नावाने दुकान आहे. आरोपी रतन सिंग भवर सिंग हा तिथे गेल्या 6 ते 7 वर्षांपासून नोकरी करत होता. गेल्या 6 ते 7 वर्षांपासून तो लोकांची नजर चुकवून मुख्य तिजोरीची डुप्लिकेट चावी बनवून सुट्टीच्या दिवशी दुकानामध्ये चोरी करून दुकानातील विविध आकाराच्या आणि वजनाच्या चांदीच्या वस्तू चोरी करून सर्व दागिने त्याच्या घरात ठेवत असे. सदर चांदीच्या वस्तूंच्या मार्फत तो स्वतःचं शोरूम विकत घेऊन स्वतःचा दागिन्यांचा व्यवसाय सुरू करणार असल्याचं त्यांनी त्याच्या जबानीमध्ये सांगितलं आहे. इंदिरानगर परिसरामध्ये हा आरोपी राहतो. त्याच्या घरामध्ये पोलिसांनी धाड टाकली असता त्याच्या घरातून चांदीच्या मूर्त्या, चांदीचे शिक्के, चांदीचे जोडवे, पैंजण, अंगठ्या, ब्रेसलेट, कमरपट्टे, चैन, तोडे, वाट्या, ताटे, चमचे, फुलपातळ, निरंजन, समई, करंडे असे अनेक वस्तू आढळून आल्या आहेत. या सगळ्या वस्तूंचं एकत्रित वजन जवळपास 198 किलो एवढं आहे. त्याची किंमत जवळपास 90 लाख रुपये एवढी आहे. रतन सिंग भवर सिंग देवरा वय वर्ष 25 याला संशयावरून ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या ताब्यामध्ये हा 198 किलोचा चांदीचा मुद्देमाल सुमारे 90 लाख रुपये किमतीचा त्याच्याकडे मिळून आला. एवढ्या मोठ्या चांदीच्या वस्तू त्याच्या ताब्यात कशा आल्या याबद्दल अधिक चौकशी केली असता हा मुंबईमधील एका ज्वेलरी शॉपच्या दुकानामध्ये सेल्समन म्हणून काम करणारा हा सेल्समन आहे आणि मालकाची नजर चुकवून त्याने वेळोवेळी या वस्तू चोरलेल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये यशाच्या विविध संकल्पना पुढे येऊ लागल्या आहेत. कुणाला भरपूर पैसे कमवले की यश मिळाल्यासारखं वाटतं, तर कुणाला भरपूर प्रसिद्धी मिळाली की यश मिळाल्यासारखं वाटतं, कुणाला परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आनंद वाटतो, तर कुणाला आणखी कशामध्ये. मात्र यश म्हणजे नेमकं काय हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं काम केलं आहे शिल्पा खेर या लेखिकेने. शिल्पा खेर यांच्या यश म्हणजे काय या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नुकताच संपन्न झाला. ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते शिल्पा खेर लिखित यश म्हणजे काय या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर प्रेमानंद रामानी, श्री भरत दाभोळकर आणि श्री रवींद्र प्रभुदेसाई हे उपस्थित होते. ठाणा कॉलेजच्या थोरले बाजीराव पेशवे सभागृहामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यश म्हणजे काय हे समजण्यासाठी आणि शाश्वत यशाकडे समर्थपणे वाटचाल करण्यासाठी हे पुस्तक तरुण मंडळींना अत्यंत मार्गदर्शक ठरू शकेल अशी आपल्याला खात्री वाटते. त्यामुळे लेखिका शिल्पा खेर यांनी केलेल्या प्रयत्नांचं विशेष कौतुक आहे असं प्रतिपादन यावेळी श्री अनिल काकोडकर यांनी केलं. यावेळी भाग्यश्री फाउंडेशनचे डॉक्टर जितेंद्र खेर हे देखील उपस्थित होते. हिंदू नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ठाण्यातील रंगरसिक परिवाराच्या वतीने गावदेवी मैदानात 18,000 चौरस फुटांची रांगोळी साकारण्यात आली आहे. 100 हून अधिक कलावंतांनी 8 तास मेहनत करून 800 किलो पांढरी रांगोळी आणि 800 किलो रंग यांचा वापर करत ही रांगोळी साकारण्यात आली आहे. एकंदर 13 विविध छटा या रांगोळीच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. ओम शंकराचा डमरू, हिंदू परंपरेला साधारण असणारा मराठमोळा फेटा, नथ या ठिकाणी साकारण्यात आले आहे. गावदेवी मैदानामध्ये साकारण्यात आलेल्या या रांगोळीचं उद्घाटन महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते नुकतंच संपन्न झालं. श्री वेद कट्टी यांच्या पुढाकाराने या ठिकाणी ही संपूर्ण रांगोळी साकारण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारची भव्य दिव्य रांगोळी इथे काढण्यात आलेली आहे आणि 100 कलाकारांनी याच्यात भाग घेतलेला. खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे की भर उन्हात दिवसभरात ते लोकांनी ही रांगोळी काढलेली आणि बाराखडीचा उल्लेख केलेला आहे इथे. म्हणजे शिक्षणाला महत्त्व देणारी ही रांगोळी आहे, तर त्याच्यामुळे खरंच कौतुक करायला पाहिजे ह्या कलाकारांचं, कारण दिवसभर उन्हात राहूनसुद्धा यांच्या चेहऱ्यावरचा तेज गेलेला नाही. नवीन डिश वॉश बारने भांडी होतील
नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकस नाही तर निर्जंतुकही बनवतो। सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मजजवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही। चिंग्याची कारण थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बस, कारण संपली। अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप। ट्रान्झॅप, तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप? मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। ठाण्यातील कारागृहाचा एक वेगळाच इतिहास आहे। या इतिहासाला उजाळा देण्यासाठी ठाण्यात सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात आला। पूर्वी पोर्तुगीजांच्या ताब्यातून चिमाजी अप्पांनी सदरचा किल्ला सोडवल्यानंतर आज ठाण्यात 280 वर्ष पूर्ण करणाऱ्या या किल्ल्यात म्हणजेच आत्ताच्या सेंट्रल जेलमध्ये ठाण्यातील भाजपचे आमदार श्री संजय केळकर यांच्या वतीने हा मुक्तिदिन साजरा करण्यात आला। यावेळेस पूर्वी चिमाजी अप्पांनी कशाप्रकारे किल्ल्याची सुटका केली याच्या या इतिहासाला उजाळा देत असतानाच भविष्यात या किल्ल्यात म्युरल्सच्या माध्यमातून ठाणेकरांना ओळख होईल असा इतिहास साकारला जाईल असं देखील यावेळी श्री केळकर यांनी सांगितलं। ठाण्यातील आता अस्तित्वात असणारं सेंट्रल जेल म्हणजेच ठाणे कारागृह हा किल्ला 27 मार्च 1737 साली चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांच्या हातून काढून घेतला आणि त्यानंतर अगदी वसईपासून ते दीव दमणपर्यंत असणाऱ्या पोर्तुगीजांच्या राज्याला खालसा करत असतानाच दुसरीकडे गडकिल्ल्यांचे प्रेमी असणाऱ्या व्यक्तींकडून या किल्ल्याची महती व्हावी याकरता ठाण्यात हा मुक्तिदिन साजरा करण्यात आला। यावेळेस ठाण्यातील कारागृहात मान्यवरांच्या प्रतिमेला पुष्पहार देखील अर्पण करण्यात आला। 1500 साली ठाण्यातील या किल्ल्यावर पोर्तुगीजांनी आक्रमण करून सदरचा किल्ला काबीज केला होता। त्यानंतर 27 मार्च 1730 साली सदरचा किल्ला मुक्त करण्यात आला। याकरताच सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या किल्ल्याच्या माध्यमातून वसई येथील राजे चिमाजी अप्पा यांच्या स्मृतीला उजाळा देत असतानाच किल्ल्याची महती देखील इतिहास संशोधकांनी सांगितली आहे। तर या किल्ल्यासाठी संघर्ष केल्यामुळे पुढील काळात याचं एक म्युरल तयार करणार असल्याचं आमदार श्री संजय केळकर यांनी सांगितलं। आजचा हा 280वा ठाणे मुक्ती दिन आहे। 27 मार्च 1737 हा किल्ला जो आहे हा किल्ला मुक्त झाला, ठाणे मुक्त झालं आणि याचं स्मरण राहायला पाहिजे। त्यामुळे आमच्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज यावेळेला हे दुसरं वर्ष आहे की हा ठाणे मुक्ती दिन आम्ही साजरा करतो आहे। न्यायिक लढा या संस्थेच्या वतीने लेख लाडकी अभियान या कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं। या अभियानाअंतर्गत ज्या जोडप्यांना फक्त मुली आहेत अशा जोडप्यांचा सन्मान आणि ज्यांनी मुलगी दत्तक घेतली आहे अशा जोडप्यांचा सन्मान महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला। मुलगी वाचवा देश वाचवा अशा प्रकारचा संदेश देत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं
संस्थेच्या अध्यक्षा इंदुमती पेठे यांनी सांगितलं. दारोन मेन्सिडिओचा लग प्राईस धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग, वाट कसली बघताय? सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आनंद चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अत्यंत भक्तिभावाने चैत्र नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती खासदार श्री राजन विचारे यांनी दिली आहे. मंगळवार दिनांक 28 मार्च ते मंगळवार दिनांक 4 एप्रिल 2017 या कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी अत्यंत भव्य दिव्य अशा प्रकारचा सेट या ठिकाणी उभारण्यात आला आहे. श्री संजय धबडे यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण सेटची उभारणी सुरू आहे. या कार्यक्रमाअंतर्गत देवीचं वाजत गाजत मिरवणूक करण्यात येणार असून 28 मार्च रोजी कोळी गीतं आणि नृत्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम बुधवार दिनांक 29 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी गुजराती बांधवांसाठी दांडिया रास या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून शुक्रवारी आदेश बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महापैठणी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शनिवारी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ठाण्यातील नागरिकांना नवरत्न पुरस्काराने तर महिलांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विठ्ठल उमप यांच्या कार्यक्रमाचं देखील या निमित्ताने आयोजन करण्यात येणार आहे. रामनवमीच्या दिवशी राहुल देशपांडे यांच्या सूर निरागस हो या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती खासदार श्री राजन विचारे यांनी दिली. चैत्र नवरात्रोत्सव येण्याची लोक वाट बघत असतात आणि उद्या गुढीपाडवा आहे. या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ह्या जी उत्सवाची खऱ्या अर्थाने सुरुवात होते. रामनवमीला हा संबंध हे होऊन मला वाटतं रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी ह्या जी सांगता सोहळा होणार आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातून सर्व ठिकाणचे लेझिम पथक असतील, ढोल पथक असतील किंवा इतर वारकरी मला वाटतं ह्या संपूर्ण वारकरी समाज आळंदी इथून येणार आहे, ठाण्यातून येणार आहे, महाराष्ट्रातूनच्या कानाकोपऱ्यातून येणार आहे आणि उद्या देवीची जी आगमन मिरवणूक आहे तीसुद्धा मोठी भव्य दिव्य असणार आहे. ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक आणि साने गुरुजी कथामालेचे महत्त्वाचे साक्षीदार कैलासवासी मधू नाशिककर पथ नामकरण सोहळा ठाणे शहराच्या प्रथम नागरिक सौ मीनाक्षी शिंदे यांच्या शुभहस्ते नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक श्री संजय वाघुले, श्री सुनेश जोशी, नगरसेविका सौ प्रतिभा मडवी, सौ मृणाल पेंडसे, ज्येष्ठ गांधीवादी नेत्या उषा मेहता, माजी आमदार जयुनानाथ ठाकूर, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी, माजी उपमहापौर ॲडव्होकेट श्री सुभाष काळे, उद्योजिका सौ मिनल मोहाडीकर, मोहन मोहाडीकर
आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळेस महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी पथ नामकरण करताना केवळ त्या महनीय व्यक्तींच्या नावाचा नामफलक न लावता त्यांच्याविषयी संक्षिप्त माहिती देखील देण्यात येईल, जेणेकरून नव्या पिढीला त्यांच्या कार्याची माहिती मिळेल असं सांगितलं। यावेळेस महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या अनेक मान्यवरांनी कैलासवासी मधू नाशिककर यांच्या आठवणींना उजाळा दिला, तसंच साने गुरुजींची गीते देखील सादर केली। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्या भेटीला येतो आहोत। यूट्यूबला देखील आपण प्रचंड प्रतिसाद देत आहात, तेव्हा आमचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हे अर्थातच आपल्याला सांगायची गरज नाही, मात्र तरीही करा। पुन्हा एकदा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।